नक्की देवेंद्र फडणवीस यांना पवार साहेबांकडून चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल की राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याची काय भूमिका असायला हवी, राज्यामध्ये विरोधी पक्षानं या सध्याच्या महामारीच्या काळामध्ये किंवा या सगळ्या काळामध्ये नक्की कोणती पावलं उचलायला पाहिजे, महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षानं करणं गरजेचं आहे, या संदर्भात नक्कीच पवारसाहेबांनी विरोधी पक्षनेते फडणवीस साहेबांना मार्गदर्शन केलं असेल. कारण मला आठवतं आहे की या राज्याला विरोधी पक्षांची एक मोठी परंपरा आहे आणि माननीय शरद पवारसुद्धा हे विरोधी पक्षनेते होते आणि त्या काळामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी राज्याच्या विधिमंडळामध्ये उत्तम काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जर फडणवीस साहेब त्यांच्याकडे गेले असतील तर त्यांना चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं असेल. अर्थात पवारसाहेबांची प्रकृती थोडी किंचित बरी नाही, बरे होते. ही एक सदिच्छा भेटसुद्धा असते, महाराष्ट्रात आपली परंपरा आहे. आपण इतर राज्याप्रमाणे राजकारणामध्ये शत्रुत्व घेऊन बसत नाही, जाणं येणं असतं, चर्चा असते एकमेकांशी. तर तुम्ही त्या भेटीकडे फार मोठं राजकीय हेतूनं पाहणं हे चुकीचं आहे. पवारसाहेब बोला बोला. पवारसाहेब प्रदीर्घ म्हणजे बराच काळ विरोधी पक्षात होते पण प्रदीर्घ सत्तेत होते, तर त्या भेटीमध्ये काही सत्तेचा मंत्र दिला असेल असं वाटतं तुम्हाला? हा, सत्तेचा मंत्र त्यांनी नक्कीच दिला असेल. त्यांना सत्तेचा मंत्र अशा प्रकारे दिला असेल कदाचित की ज्या प्रकारे विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करतो आहे किंवा सरकारच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतो आहे, हे असंच जर विरोधी पक्ष करत राहिला तर पुढली 100 वर्ष विरोधी पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही, हे नक्कीच पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं असं. असं हिंदी में जाना चाहेंगे, जिस तरह से कल मीटिंग हुई है फडणवीस जी और शरद पवार, क्या अटकलें लगाई जा रही हैं कि क्या अटकलें? ये क्या है, लोटस ऑपरेशन भूल जाइए आप. ऑपरेशन लोटस ना बंगाल में होगा ना महाराष्ट्र में होगा. देखिए, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र के एक CM है. आज जो LOP है, लीडर ऑफ अपोजिशन है, और पवार साहब इस देश के सबसे बड़े नेता है, महाराष्ट्र के तो है. उनकी तबीयत थोड़ी ख़राब है तो मैं मानता हूँ ये कर्टसी विजिट है, उससे कोई राजनीतिक माहौल गरमाएगा या भूल जाइए. ज़रूर पवार साहब ने फडणवीस साहब को मार्गदर्शन किया होगा कि इस हालात में जो संकट की घड़ी है महामारी की, उसमें विरोधी दल ने किस प्रकार से अपनी भूमिका लेनी चाहिए, किस प्रकार से काम करना चाहिए, सरकार के साथ किस प्रकार से कोऑपरेशन करना चाहिए, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, ये जरूर पवार साहब ने उनको गाइड किया होगा. नहीं देखिए, वो तो कनेक्ट किया जा रहा है कि उनकी अंदरूनी मीटिंग वो मीटिंग के बाद हुई है. देखिए, 5 दिवसापूर्वी मी ही पवार साहबांना भेटलो होतो. त्याच्या आधी वर्षा बंगल्यावरती माननीय शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली. प्रत्येक भेटीचा अशा प्रकारे राजकीय अर्थ काढणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अंतर्गत बैठक असेल आणि त्यांना पक्षाचे सर्व प्रमुख पवार साहेब जर काही मार्गदर्शन करणार असेल तर त्यात तुम्ही राजकारण कशा करता पाहता? मध्यंतरी तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, 6 महिने झाले, त्यावेळेला तुम्ही सांगितलं की सामनाची मुलाखत घेण्यासाठी ही भेट आहे, तर 6 महिन्यापासून मुलाखतीचा मुहूर्त काय? आता मुहूर्त नारळ फुटेल लवकर, डोंट वरी.